नमस्कार, मी शिवकुमार रामरायण्णा आर्य चाणक्य विद्याधाम जटवाडा औरंगाबाद. आर्य चाणक्य विद्याधाम एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करून बलशाली भारताचे स्वप्न पाहणारी संस्था असे एक ब्रीदवाक्य घेऊन पुढे विचार करणारी संस्था. अनेक शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबतात, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम तो म्हणजे उपासना. उपासना ही एकूण 28 मिनिटाची आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे बिंदू आहेत. त्याचा मुख्य हेतू असा आहे की आमची शाळा जी आहे ती निवासी विद्यालय असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी मुले येतात. बरीचशी मुले वेगवेगळ्या बोलीभाषेत बोलत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मुलांना समोर जाऊन बोलता यावं, त्यांची पाय लटलट कापणार नाही, त्यांना मांडता यावा विषय, यासाठीचे त्या उपासनेमध्ये बिंदू घेतलेले आहेत. जसे की त्यामध्ये इंग्रजी स्पोकन, शाळा ही मराठी माध्यमाची असल्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा इंग्रजी बोलण्याची भीती वाटत असते. ही भीती कमी व्हावी म्हणून महिन्याभरातून एका आठवड्याला $1 या पद्धतीने $70 वर्षभराचे त्या ठिकाणी काढले जातात, जेणेकरून दोन विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि इंग्रजी संभाषण त्या दोघांमध्ये होतं, की जेणेकरून त्यांची ती भीतीही जावी आणि 3 मिनिटाचा या पद्धतीचा संवाद त्या उपासनेमध्ये होतो. जसं इंग्रजीचा संवाद होतो त्याच पद्धतीनं संस्कृत विषयाचं संस्कृत संभाषण सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये होतो. तोही 3 मिनिटाचा असतो. दोन विद्यार्थी समोर येतात, रोजच्या दैनंदिन जीवनामधला जो काही संवाद असतो तो संस्कृतमध्ये बोलल्या जातो, त्याचा मराठीत अर्थ सांगितला जातो आणि मग खाली बसलेले विद्यार्थी पुन्हा तेच डॉलर रिपीट करत असतात. याच पद्धतीनं एक ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस जो असेल तो विद्यार्थी समोर येतो, त्याचं त्या ठिकाणी अभिष्टचिंतन केलं जातं आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी एक संकल्प त्या ठिकाणी करायचा असतो. तो संकल्प केल्यानंतर त्या संकल्पाला वर्षभरात पूर्णत्वाकडे नेण्यासाठी म्हणून त्याचबरोबर एक जोड दिलेली आहे, ती म्हणजे पालक पाल्य संवाद. की तो विद्यार्थी ज्या गटामध्ये असेल त्या शिक्षकांनी तो संकल्प केलेला लक्षात ठेवून तो वर्षभरात तो संकल्प कसा पूर्ण करेल. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने केले की मी वर्षभरात 5 झाडे लावेल, तर तो वर्षभरात 5 झाडे लावला पाहिजे किंवा त्याला विसर पडू नये म्हणून त्याचा पाठपुरावा घेण्यासाठी एक पालक पाल्य संवाद आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक याचं एक दृढ नातं तयार व्हावं आणि खरोखर त्याला असं वाटलं पाहिजे की हे माझे पालक आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मनमोकळेपणाने त्याच्या मनात येणारे प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकापुढे मांडले पाहिजे, त्याच्या अडचणी असतील किंवा चांगल्या गोष्टीही असतील. म्हणून महिन्यामध्ये किमान 2 वेळा हा पालक पाल्य संवाद होतो, ज्याच्यामध्ये 30 मिनिटाचा वेगळा कालावधी त्या ठिकाणी तो दिलेला आहे. याचबरोबर शैक्षणिक उपक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे सेल्फ टीचिंग. काही विद्यार्थ्यांना काही प्रकरण हे ठरवून दिले जातात, जेणेकरून की त्यांनी त्याची तयारी करायची आहे, की 10 मिनिटाचं लेसन जर त्याला शिकवायचं असेल तर त्याला किती वाचन करावं लागतं आणि वाचन केल्यानंतर ती मांडणी करण्यासाठी त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यातून त्याचा एक तर अभ्यासही होतो आणि त्याच्या चिरकाल स्मरणात राहण्यासाठी ती एक मदत मिळते. म्हणून अनेक विद्यार्थ्यांमध्ये हा भाव जो की मी समोर गेल्यानंतर मी शिकू शकत नाही मात्र मी शिकतो हा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून अनेक विद्यार्थी समोर येतात, एक बिंदूवर 5 मिनिट 10 मिनिट तो भाग शिकवतात. आम्ही शिक्षक म्हणून फक्त मार्गदर्शक म्हणून त्याच्या पाठीमागे असतो आणि ते विद्यार्थी ते शिकवायला लागतात. या पद्धतीनं जर शिक्षण घेतलं विद्यार्थ्यांनी तर त्याचा त्यांना दैनंदिन जीवनात तर फायदा होतोच, मात्र स्मरणात ठेवण्यासाठी आणि ती एक पाठांतराची सवय मोडण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर त्यांना मदत मिळते. आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम तो म्हणजे शनिवार मेजवानी. शनिवार मेजवानी ही खाण्यापिण्याची नसून तर ही एक अभ्यासासंदर्भात त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी मेजवानी आहे. अनेक वेळा असं होतं की अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी त्या ठिकाणी बोलवली जातात, त्यांचं जीवन आणि त्यांचा कसा प्रवास सुरू झाला हे उलगडणं आणि विद्यार्थ्यांना कळणं, तर त्याच्यामध्ये त्या लेखक असेल तर त्याची जडणघडणी कशी झाली, त्याची विचारसरणी काय होती, त्याने कशा पद्धतीचा अभ्यास केला आणि या पद्धतीचं प्रश्नोत्तर आणि त्या लेखकाशी संवाद हा त्याच्यामधला मुख्य हेतू असतो. अशा अनेक फक्त लेखक म्हणूनच नाही तर उद्योजक असेल, एखादा चांगला
क्षेत्रामध्ये म्हणजे की संगीत क्षेत्रातला एखादा नावाजलेला व्यक्ती असेल ज्याच्याशी मुलं मनमोकळेपणाने प्रश्न उत्तर विचारतात आणि त्या करिअरबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल त्याच्या जडणघडणीबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. आणखीन एक उपक्रम तो म्हणजे महत्त्वाचा क्षेत्रभेद, की आजची शैक्षणिक पद्धती बदललेली आहे, अनुभवातून शिक्षण याकडे कल जास्त झालेला आहे. चार भिंतीच्या आत विद्यार्थी न शिकता चार भिंतीबाहेर जाऊन अनुभवातून शिक्षण कसा घेईल, यासाठी फक्त क्षेत्रभेद म्हणजे गेला आणि पाहून आला असं नसून त्यामध्ये एक 16 बिंदू आम्ही मुद्दामून काढलेले आहेत, की विद्यार्थ्यांना ती पाहण्याची दृष्टी तर आम्ही देतोच, त्याशिवाय छोटे छोटे त्याला काही जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्या क्षेत्रभेटीचा एक प्रमुख असतो, उपप्रमुख असतो, गणवेश प्रमुख असतो, हजेरी प्रमुख असतो, त्याला ती जबाबदारी दिलेली असते. आणि ती क्षेत्रभेट म्हणजेच आपला अभ्यास आहे जो आपल्याला वर्गात करायचा नाही, पाठांतर करायचा नाही, मात्र प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यातून मुलं चांगली शिकतात आणि तोच भाग पुस्तकामध्ये कोणत्या स्वरूपात दिलेला आहे आणि आपण पुस्तकाच्या बाहेर जाऊन आणखीन काय नाविन्यपूर्ण शिकलो हे शिकण्यासाठी मात्र निश्चित त्याला मदत.